मित्रांनो आपण टी ई टीचा निकाल कसा पाहावा पाहणार आहोत सर्वात प्रफ प्रथम तुम्ही गो गुगल क्रोमला जायचं आहे गुगल क्रोमला फक्त आणि फक्त एवढंच टाईप करायचं आहे बघा महा टी ई टी डॉट इन आणि पहिलीच वेबसाईट येते तिला ओपन करायचं आहे पहिलीच वेबसाईट येते तिला ओपन करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला न्यू 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 येईल अशा तीन यादी आहेत पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस अंतरिम निकालाचे प्रसिद्धीपत्र आहे निकालाची राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवाराचे बैठक क्रमांक आहेत अंतरिम निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराचे बैठक क्रमांक आहेत तर समजलं असेल महाटी डॉट इनवर गेल्यानंतर तुम्हाला हे तीन रिझल्ट दिसणार आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं हे बघा लॉग इन कुठं करायचं आपले मार्क कुठं पाहिजे आपल्याला मार्क किती पडले होते हे कुठं पाहायचं आपण पाहणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल हे इथे डाव्या कोपऱ्यामध्ये टी दोन हजार एकवीस परीक्षार्थी लॉग इन त्याला आपल्याला ओपन करायचं आहे आणि सरळ सरळ इथे लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचं तुम्हा प्रमाणपत्र तुम्हाला पडलेले मात मार्क तुम्ही पात्र आहात का नाही हे सुद्धा इथे दाखवलं जातं अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट पाहायचा आहे जर तुमचं आय डी असेल तुमच्याकडे आणि पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्ड म्हणून व्यवस्थितरित्या डाउनलोड करायचं आहे आणि त्या पलीकडे जर तुम्हाला फक्त निकालाचीच जर प्रत हवी असेल किंवा निकालाचं जर तुम्हाला हे पाहिजे असेल निकालाची लिस्ट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या ॲट द रेट ग्रो अकॅडमी पुणे असं टाईप करायचं आहे टेलिग्राम चॅनलला भेट द्यायची आहे ॲट द रेट ग्रो अकॅडमी पुणे असं टाईप करून आपण त्या निकालामध्ये निकाल पाहू शकता निकालाची पी डी एफ पाहू शकता लॉग इन कसं करायचं बघू आपण आता इथे तुमचं बघा दिसतंय लॉग इन फॉर एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट तिथे तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी किंवा रजिस्टर आय डी टाकायचं आहे आणि त्याच्या खाली पासवर्ड टाकायचं आहे जर तुमच्याकडून पासवर्ड विसरला असेल तर इथं ऑप्शन आहे फॉरगेट पासवर्ड करायचं तेव्हा तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होतं आणि सर्टिफिकेटचे दोन चार स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या आहे की सर आम्हाला रिझर्व्ह लिस्ट किंवा पास लिस्टमध्ये नाव नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना समस्या येत आहेत तर तुम्हाला समस्या न येण्यासाठी तुम्ही त्याची काय करा स्क्रीनशॉट करून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा पासची आणि तुमचं ते सर्टिफिकेट काही दिवसामध्ये पोस्टाने तुम्हाला घरीसुद्धा मिळणार आहे पुढील प्रोसेस आपण वेळोवेळी अपडेट देतच राहणार आहोत गृह अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर गृह अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद